पहाटेच्या एक वाजता पोलीस ठाण्याचा फोन खनानला हॅलो दारूनं भरलेला ट्रक राहुरीच्या दिशेनं येतोय तो, तो आडवा आरोपी पकडा मग सुरू झाले थरारक ऑपरेशन राहुरी खुर्द ते कोल्हार तब्बल वीस किलोमीटर त्या ट्रकचा सिनेस्टाईलनं पाटलाग पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ खाजगी गाडीमध्ये तर त्यांचं पथक सरकारी गाडीत कोल्हारच्या जवळ त्या ट्रकला पकडण्यात आलं मात्र त्या ट्रकमधील चालक गाडीमधनं उडी मारून पळण्याच्या तयारीमध्ये होता यावेळी पोलिसांनी त्याच्यावरती झडप मारली त्यानं लगेच चाकून सपासप वार केले त्यामध्ये एक पोलीस जखमी झाला आणि तो भामटा ट्रक चालक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला मात्र या कारवाईमध्ये पंचेचाळीस लाखांचा मुद्देमाल सही सलामत मिळाल्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडलाय ही सर्व थरारक घटना एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशीच आहे मात्र ही घटना घडली आहे राहुरी पोलिसांच्या बाबतीत शुक्रवारी संध्याकाळी औरंगाबादकडनं पुण्याकडे दारूनं भरलेला ट्रक अहमदनगर येथील एम आय डी सी परिसरामधनं अज्ञात चार चोरट्यांनी चाकू कत्ती आणि गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पळवला होता सदर ट्रक हा राहुरीच्या दिशेनं पळवण्यात आली असल्याची माहिती नियंत्रण कक्षावरनं पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना कळाली त्यांनी क्षणाचाही विलंब न करता दोन स्वतंत्र पथकं तयार केली पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ नीरज बोकील हवलदार अजनाथ पाखरे लक्ष्मण बोडखे उत्तरेश्वर मोराळे वैभव साळवे सचिन ताजने आदींनी राहुरी खुर्द इथे सापळा लावला मात्र भरधाव पळणारा हा ट्रक पुढे निसटला इथून पुढे देखील पोलिसांनी पाठलाग सुरूच ठेवला सिनेस्थाईलनं सुरू असलेल्या पाठलागाच्या दरम्यान खुर्द पुलाच्या जवळ चालक लक्ष्मण बोडखे यांनी त्या ट्रकला गाडी आडवी लावली तर लगेच दुसऱ्या गाडीमधील चालक अजिनाथ पाखरे यांनी पाठीमागे दुसरी गाडी लावली त्याचबरोबर वैभव साळवे यांनी त्या चालकावरती झडप घातली तर त्या भामट्यानं साळवे यांच्यावरती चाकूनच सपासप वार केले यामध्ये पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत आणि तो भामटा अंधाराचा फायदा घेऊन निसटला गावरी पोलिसांनी या कारवाईमध्ये पंचेचाळीस लाखांचा मुद्देमाल सी पोलिसांकडे सुपूर्त केलाय या थरारक घटनेनंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला दावरी पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचं कौतुक होत आहे मनोज साळवे सह सतीश फुल सी चोवीस तास राहुरी